नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये। तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपला हा आजचा व्हिडिओ सगळ्यात मोठा व्हिडिओ आहे, कारण की या व्हिडिओ मध्ये इंग्रजी बोलण्यासाठी जे काही ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट महत्वाचे आहेत ना, त्या सगळ्या कन्सेप्ट मी आजच्या या व्हिडिओ मध्ये मांडलेल्या आहेत। एकदम सुटसुटीत, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये या सगळ्या कन्सेप्ट मी तुमच्यासाठी एकत्र आणलेले आहेत, कारण की यूट्यूब वरती या टॉपिकवर अजून एकही व्हिडिओ बनलेला नाही आपल्या मराठी मातृभाषेमध्ये। म्हणून हा व्हिडिओ जर पाहायचाच असेल तर शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, सोबत एक वही पेन नक्की ठेवायचा आहे, जेणेकरून ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतील त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत। आणि हा माझा तुम्हाला शब्द आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंग्रजी बोलायची सुरुवात तुम्ही आजपासूनच केली पाहिजे। म्हणून न विसरता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थितपणे लक्षात येऊन जातील। चला तर वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। इंग्रजीमध्ये ग्रामर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप सारे टॉपिक उभे राहतात, परंतु खरं सांगू इंग्रजी बोलण्यासाठी सगळे टॉपिक्स महत्वाचे नाही येतात। ग्रामर मधले फक्त तीन टाइप्स महत्त्वाचे आहेत, एक आहे टू बी, दुसरा आहे टू हॅव, तिसरा आहे टू डू। टू डू आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर नाही करत आहे, ते पार्ट टू मध्ये तुम्हाला भेटून जाईल। तुम्ही या व्हिडिओ जर चांगल्यापैकी कमेंट जर केल्या तर तुम्हाला पार्ट टू म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ टू डू वरती भेटून जाईल। परंतु जर इंग्रजी बोलण्यासाठी जर सगळ्यात महत्वाचे जर दोन टॉपिक असतील कोणते, तर ते हेच आहे टू बी आणि टू हॅव। आणि याच टॉपिक वरती आपल्याला आज चर्चा करायची आहे। बेसिकली टू बी आणि टू हॅव हे माहिती असणं आपल्याला गरजेचं नाहीये, परंतु हे का वापरलं जातं, कधी वापरलं जातं आणि कशा पद्धतीने आपण याची वाक्य बनवू शकतो हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकता। टू बी म्हणजे असतं स्वतः काहीतरी असणे, म्हणजे वाक्यात करता असणं हे साहजिकच आहे। तुम्हाला प्रत्येकाला यू माइट बी हॅव्हिंग अन आयडिया अबाउट सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, तुम्हाला करत्या बाबतीत आयडिया असेलच, कल्पना असेलच, वाक्यात करता हा येतोच प्रत्येक वाक्यामध्ये। मग ज्या वाक्यामध्ये करता स्वतः काहीतरी असतो ते वाक्य असतात टू बीचे, ते सगळे वाक्य टू बीचे ज्या वाक्यात तुमचा वाक्यातला करता काहीतरी। दुसरं टू हॅव येतं, टू हॅव म्हणजे एका प्रकारची मालकी असणे, म्हणजे ज्या वाक्यामध्ये तुमचा करता कशाच तरी मालक असणार आहे ते सगळे वाक्य टू हॅव मध्ये येणार। ओके, आता हे तुम्हाला उदाहरणामार्फत व्यवस्थितपणे लक्षात येणार आहे, परंतु आता थोडंफार 25% जरी लक्षात आलं तरी पण वेल अँड गुड आहे, तुम्ही सगळे काही समजून घेऊ शकता। आता टू बी म्हणजे बेसिकली काय, जे मी तुम्हाला म्हटलो वाक्यातला करता काहीतरी असणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ मी म्हणणार मी आनंदी आहे, हेच भूतकाळात म्हणणार मी आनंदी होतो, भविष्यकाळात मी आनंदी असेल। ऑलराईट, मालकी असलेलं काय म्हणणार, समजा माझ्याकडे पेन आहे, या अगोदर आपण व्हिडिओ बनवले होते यावरती। ओके, परंतु एवढा मोठा डीप मध्ये व्हिडिओ नव्हता बनवला, तर आज लक्षात येऊन जाईल माझ्याकडे पेन आहे। ओके, हे झालं मालकी, म्हणजे पेन तर बेसिकली मी मालकच आहे ना। आणि दुसरं भूतकाळात काय होईल, माझ्याकडे पेन होता, आणि तिसरं होईल ते माझ्याकडे पेन असेल। लक्षात येते की काळानुसार कसे या टाईप मध्ये चेंज होत आहे। तुमचा जो काही टू बी आहे, तुमचा जो काही टू हॅव आहे, या दोनही प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्ही आता जस्ट ऑब्झर्व केलं की काळानुसार काहीतरी बदल होत आहे, आपले विद्यार्थी इथं चुकतात की मराठी भाषा तर आपल्या रक्तात आहे, ही आपण मरेपर्यंत विसरणार नाही, येतं चंद्रसूर्य असेपर्यंत आपली मराठी भाषा चालूच राहणार आहे। परंतु इंग्रजी भाषेमध्ये कोणते बदल होतात हे आपल्याला माहित नाही अजून। तर शाळेमध्ये ऐकलं होतं का टू बीचे रूप, टू हॅवचे रूप ऐकले होते ना, शिकले का तुम्ही ते? नाही ना, इग्नोर केलते ना, 4-5 वर्ष सलग तुम्ही ते शिकत होते ना। इंग्रजी न बोलता येण्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत, बाकी कोणी नाहीये। तर आज व्यवस्थित लक्षात घ्या, हेच आहे ते टू बी आणि हेच आहे ते टू हॅव, आणि याच्या हेल्पिंग वर्सला म्हटलं जातं टू बीचे रूप आणि टू हॅवचे रूप। या अगोदर तुम्ही शाळेत या नावाने ओळखत असाल त्याला। तर बेसिकली टू बीचे जेव्हा कधी तुम्हाला इंग्रजीमध्ये वाक्य बोलायचे त्यावेळेस तुम्ही वापरणार आहात वर्तमान काळासाठी अमेझॉन, भूतकाळासाठी वापरणार आहात वॉज वेअर, आणि भविष्य काळासाठी तुम्ही वापरणार आहात विल बी। ओके, जसं मी आता म्हटलो ना, मी आनंदी आहे वर्तमान काळ आहे, मी आनंदी होतो भूतकाळ आहे, मी आनंदी असेल भविष्य काळ आहे। मग हे काळ तर मराठीमध्ये आपण बदलू शकतो, परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला बदलता आले पाहिजे, त्यासाठी हे टू बीचे हेल्पिंग वर्क खूप महत्वाचे असणार आहे आपल्यासाठी। बेसिकली अमेझॉन तुम्ही हे कर्त्यानुसार वापरणार। आता तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे वाक्यात कर्ते नेमके काय असतात, नाही माहिती यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये अशी कुठली कसर आपण ठेवणार नाही। तुम्हाला मी सांगतो, तुमच्या वाक्यातले कर्ते दुसरे तिसरे काय नाही तर आय, ही, शी, गणेश, वी, यू आणि दे, हे 7 जास्तीत जास्त कर्ते मॅक्झिमम असणार आहे। आणि याचे अर्थ साहेब तुम्ही पाहू शकता, तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि यानुसार तुम्ही अमेझॉनचा वापर करणार आहात। द मोमेंट यू आर गोइंग टू ट्रान्सलेट सेंटेन्सेस ऑफ प्रेझेंट टेन्स त्यावेळेस तुम्ही अमेझॉन वापरणार आहात। आय सोबत ॲम, ही, शी, ई, गणेश सोबत वापरणार इज, आणि वी, यू, दे सोबत वापरणार तुम्ही आर। इज दॅट क्लिअर? आय होप सगळ्यांना क्लिअर आहे। हे भूतकाळाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आय, ही, शी, गणेश सोबत वापरणार वॉज, वी, यू, दे सोबत वापरणार वेअर, आणि बस एवढंच आहे, वॉज आणि वेअरच आहे। ओके, परंतु भविष्याच्या बाबतीत फक्त आणि फक्त एकच आहे विल बी। ऑलराईट, ठीक आहे, अशा पद्धतीने हे तर झालंय सगळे थिअरिटिकल, या तर प्रॅक्टिकली काही एक्झाम्पल घेऊयात आपण। समजा उदाहरणार्थ मला म्हणायचं मी आनंदी आहे, जसं की आत्ताच उदाहरण होतं, मग मी काय म्हणणार वर्तमान काळ या वाक्याचा करेक्ट, मग आय म्हणजे माझ्या वाक्याला करता, आय सोबत काय दिसतं तुम्हाला, ॲम दिसते, बस मग तुमचं आन्सर आलं तिथं आय ॲम हॅपी। आता सेम वाक्य आपण भूतकाळात नोट करूया,
मग मला म्हणायचंय मी आनंदी होतो, काय मी आनंदी होतो. मग आता वाक्याचा काळ तर बदललाय, मग इथे इंग्रजीमध्ये पण काही बदल घडतील का नाही? काही तर ॲमच येईल, बिलकुल नाही. इथं वाक्याचा काळ भूतकाळ आहे, म्हणून आपल्याला भूतकाळचं काहीतरी असं घ्यावं लागेल जेणेकरून इंग्रजीमध्ये भूतकाळ दर्शवलं जाईल. तर त्यासाठी काय दिसतं तुम्हाला? वॉज आणि वेअर. मग आय सोबत काय घेणार आपण? वॉज. मग ह्याचं काय येणार आपलं? आय वॉज हॅपी. हेच भविष्य काळात बोलायचं आपल्याला की मी आनंदी असेल. मग ॲन्सर काय होणार याचं? आय विल बी हॅपी. कारण की तिथे एकटाच विल बी असल्या कारण एवढं कन्फ्युजन नाही. हे झाले सगळे आपले छोटे छोटे वाक्य. आपल्याला प्रॅक्टिकल वाक्य बोलायचे त्यावरती. उदाहरणार्थ तो लेक्चरमध्ये आहे, तो लेक्चरमध्ये आहे. मग मी काय म्हणणार तिथं? ही. तोला ही म्हणणार, परंतु ही समोर काय आहे? इज आहे. मग काय म्हणणार? ही इज इन लेक्चर. ही इज इन लेक्चर. दुसरं वाक्य भूतकाळाच्या बाबतीत घेऊया. ती व्यस्त होती. ती व्यस्त होती. मग काय म्हणणार? होती भूतकाळाला. ती म्हणजे शी. शी सोबत वॉज आलेला आहे पहा. मग तिथे आन्सर काय येणार? शी वॉज बिझी. शी वॉज बिझी. आणि भविष्यकाळाचं वाक्य होईल मोबाईल टेबलवरती असेल. मोबाईल टेबलवरती असेल. बेसिकली गणेश काय, मग आता तुम्हाला हे समजून घ्यायचं तर गणेश दुसरं तिसरं काय नसून एक नाऊन आहे, एक नाम आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का की वाक्यातला कर्ता नेहमी सजीवच असतो? असं नाही. वाक्यातला कर्ता निर्जीव सुद्धा असू शकतो, जसं की आपला मोबाईल. मग मी म्हणणार मोबाईल टेबलवरती असेल. मग मी तिथं आन्सर येईल आपलं की मोबाईल विल बी ऑन टेबल. मोबाईल विल बी ऑन टेबल. आय होप की आतापर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. तुम्हाला व्यवस्थित लक्ष देत असेल, व्यवस्थित लक्षात येत असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करून मला कळवा, जेणेकरून मला हे कळायला मदत होते की तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. आता हे झालं सगळं काही टू बीच्या बाबतीत. ऑल राईट, आता टू हॅव्हच्या बाबतीत थोडीसं आपण चर्चा करूयात. आता टू हॅव्ह म्हणजे परत एकदा मी एक्सप्लेन करतो. ओके, टू हॅव्ह म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मालकी असणे. एखाद्या गोष्टीचा आपला करता मालक असणार आहे अशा वाक्यांमध्ये. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल की आता पहा त्या अगोदर ॲमेझॉन सारखी काय होईल. आता ॲमेझॉन येईल का? नाही हो, ॲमेझॉन नाही येणार इथं, कारण की इथं करता स्वतः नाहीये. इथं कर्त्याकडे मालकी कशी तरी. लक्षात घ्या, तुमच्या वाक्यातला टाईप बदलला, तुमच्या हेल्पिंग वर बदलणार. इथंच आपले विद्यार्थी चुका करतात. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचे ॲमेझॉन येणार नाही येतं. तर इथं वर्तमान काळासाठी असणार आहेत हॅव हॅज, भूतकाळासाठी असणार आहे हॅड, आणि भविष्यासाठी एकुलता एक परत एकदा असणार आहे तो आहे विल हॅव. ओके, अशा पद्धतीने तुम्ही टू हॅवचे सगळे मालकी दर्शवायचे. जे काही वाक्य आहे, ज्या काही तुमच्या सिच्युएशन आहे तिथे तुम्हाला कशीच तरी मालकी दर्शवायचे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही टू हॅव मध्ये बोलू शकताय. आणि आता याचे काही उदाहरणं पाहूयात. उदाहरणार्थ माझ्याकडे मोबाईल आहे. माझ्याकडे मोबाईल आहे. मग आता पहा मोबाईल आहे, आहे म्हणजे वर्तमान काळात आला. ऑल राईट, मग तिथं काय येणार? आय सोबत काय पाहू शकता? पहा व्यवस्थित पहा, आय सोबत हॅव, हे शी गणेश सोबत हॅज, आणि वी यू दे सोबत वापरणार तुम्ही हॅव. तसंच भूतकाळाच्या बाबतीत एक आहे आणि भविष्यात पण एक होत एक असल्या कारणाने आपल्याला एवढं काही कन्फ्युजन होण्याची गरज तिथं नाहीये. पण आता इथं मला काय म्हणायचं आहे की माझ्याकडे मोबाईल आहे. मग मी काय म्हणणार? आय हॅव अ मोबाईल. आय हॅव अ मोबाईल. ऑलराईट, तसंच मला म्हणायचं आहे भूतकाळात माझ्याकडे मोबाईल होता. सेम वाक्य आपण काकड नोट करतो, कारण की तुम्हाला लगेच त्यामधले बदल जाणवले पाहिजे. यू मस्ट बी एबल टू आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन ऑल द सेंटेन्सेस. ज्या पद्धतीचे बदल या वाक्यांमध्ये काळानुसार घडतात ना, तुम्हाला लगेच कॅप्चर झाले पाहिजे ते. म्हणून आपण पहिले उदाहरण सेम घेतोय. तर इथं वाक्य भूतकाळाचं घ्यायचं आपल्याला की माझ्याकडे मोबाईल होता. मग आन्सर काय यायला पाहिजे? तर काय वाटतं? सोपं आहे ना, एकटाच इथं हॅड. आपले विद्यार्थी माहिती असून पण काय चूक करतात माहिती का? आय वॉज अ मोबाईल, म्हणजे मी मोबाईल होतो. वॉज आईल का तिथं? वॉज तर टू बी मध्ये गेलं ना आपलं. इथं हॅड येणार आहे. मग आन्सर काय यायला पाहिजे? तर आय हॅड अ मोबाईल. आय हॅड अ मोबाईल. भविष्य काळात सांगा बरं काय येऊ शकतं? एक बोलतो एकच हेल्पिंग वर बिल सुद्धा. तर इथं येणार आहे आय विल हॅव अ मोबाईल. आय विल हॅव अ मोबाईल. आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. आपण आता काय पाहिलं? टू हॅव. टू हॅव म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर मालकी असणे. आता याचे काही घेऊयात आपण प्रॅक्टिकल वाक्य. समजा मला म्हणायचंय की त्याला दोन भाऊ आहेत. त्याला दोन भाऊ आहेत. आता लक्षात घ्या, मी तर म्हणतोय टू हॅव म्हणजे मालकी असणे. मग इथं काय, त्या दोन भावाचा मालक आहे का तो? तसा नाहीये. इथं मालकी असण्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. सुरुवातीलाच मी काय म्हणलो, इथे तीन टाईप असणार आहे. एक आहे टू बी, दुसरा आहे टू हॅव, आणि तिसरा आहे टू डू. आणि प्रत्येक टाईपला स्वतःचं काहीतरी एक नाव आहे. आणि ते नाव जरी मॅच होत नसेल तरी अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की दुसरे एकमेकांमध्ये ते येत नाही. टू बीचे वाक्य टू हॅव मध्ये येणार नाही, टू हॅवचं वाक्य टू बी मध्ये येणार नाहीये. म्हणूनच त्याला दोन भाऊ आहे याचा अर्थ हा पण नाही होत ना की तो दोन भाऊ आहे म्हणजे तो टू बी मध्ये नाही राहते. याचा अर्थ तो टू हॅवचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आन्सर काय येणार आपलं? ही हॅज टू ब्रदर्स. दुसरं वाक्य आपल्याला घ्यायचं, त्याच्याकडे पैसे आहे. त्याच्याकडे पैसा आहे, मालक आहे की नाही तो पैशाचा? बरोबर की नाही? मग इथं ही हा करता येणार की नाही? मग ही सोबत काय पाहिजे आपल्याला? ही सोबत येणार आपलं हॅज. ऑल राईट, मग आता ही हॅज येईल तिथं. मग ही हॅज मनी. ही हॅज मनी. क्लिकच झाले पाहिजे तुम्हाला लगेच वाक्य. एवढे सोपे वाक्य आहे ते.
ओके आपण याच व्हिडिओमध्ये अजून काही गोष्टी पाहणार आहोत निगेटिव्ह वाक्य वगैरे परंतु आता हे फाउंडेशन तुम्हाला लक्षात येते की नाही हे छोटे छोटे वाक्य तुम्हाला लक्षात येतात की नाही परत एकदा त्रास घ्या कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करून कळवा बरं आणि जर समजत असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करा भूतकाळाच्या बाबतीत एक वाक्य घेऊया की समजा मला म्हणायचे तिला वेळ होता काय होईल हॅड दिसतंय भूतकाळात आहे बरोबर की नाही वाक्य भूतकाळाचं आहे की नाही मग आन्सर काय आलं पाहिजे आपलं शी हॅड टाईम ऑलराईट आणि भविष्यकाळात जर म्हटलं आपल्याला आमंत्रण असेल हे जर वाक्य जर बोलायचं झालं तर आमंत्रणला काय म्हणतात माहितीये आमंत्रणला इन्व्हिटेशन म्हणतात आणि आन्सर काय येणार याचं वी विल हॅव इन्व्हिटेशन एकदम सोपे एक्झाम्पल्स आहेत काही अवघड नाही रॉकेट सायन्स नाही आपण याला अवघड बनवून ठेवलेलं आहे आपण ग्रामर म्हटल्यानंतर म्हणजे आपल्याला थंडी ताप येतो आपल्याला भीती वाटते घाम फुटतो आपल्याला अरे पण ग्रामर एवढा अवघड नाही जेवढा आपण अवघड करून ठेवलेला आहे परत एकदा रिवाइज करूया आपण कोणते टॉपिक पाहतोय टू बी आणि टू हॅव आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये फक्त टू बी आणि टू हॅव बाबतीत आपण चर्चा करतोय मग त्याचे उदाहरण काय झाले मी आनंदी आहे मी आनंदी होतो आणि मी आनंदी असेल दुसरं वाक्य काय समजा माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे होते आणि माझ्याकडे पैसे असतील इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर वेल अँड गुड आहे परंतु खरी गंमत आता आहे तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्हाला हा पार्ट नक्की समजेल परंतु बाय चान्स जर अजून थोडी जर कसर असेल ना जाऊ द्या थोडा वेळ परत एकदा व्हिडिओ पहा आतापर्यंतचा जेणेकरून तुम्हाला रिवाइज झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिक होऊन जातील आणि चिंता करू नका होमवर्क तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे या व्हिडिओच्या आता लगेच डिस्क्रिप्शन नका चेक करू पूर्ण व्हिडिओ अगोदर पहा ओके ठीक आहे जसं की मी आता सांगितलं की आतापर्यंत आपण टू बी आणि टू हॅव पाहिलं ज्याच्यामध्ये उदाहरण आले मी आनंदी आहे मी आनंदी होतो मी आनंदी असेल माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे होते माझ्याकडे पैसे असतील आपण फक्त हे दोन टाईप काळानुसार कसे बदलतात हे पाहिलं परंतु इंग्रजी बोलण्यासाठी हे झाले सगळे पॉझिटिव्ह वाक्य आतापर्यंत जे काही आपण पाहिले ते सगळे पॉझिटिव्ह वाक्य झाले परंतु इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला निगेटिव्ह वाक्य सुद्धा बोलण्याची आवश्यकता पडते आणि इथंच खरी गंमत आहे निगेटिव्ह वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे चिंता करायची नाहीये ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक वेळेस मी आनंदी आहे असं नाही होऊ शकत मग मी आनंदी नाहीये मी आनंदी नव्हतो मी आनंदी नसेल ओके हे झाले टू बीचे निगेटिव्ह वाक्य माझ्याकडे पैसेच नाहीयेत माझ्याकडे पैसे नव्हते आणि माझ्याकडे पैसे नसतील हे तीनही वाक्य परत एकदा टू हॅव्हचेच आहेत परंतु हे आता यावेळेस निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह दिसतात का नाही मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे असे वाक्य आपण निगेटिव्ह इंग्रजीमध्ये कसे कन्वर्ट करू शकतो जसं की आपल्याला मराठी मातृभाषा आपल्या रक्तात आहे आपल्याला ग्रामर शिकण्याची तिथे गरज नाही पडली परंतु आपल्याला इथे ग्रामर शिकण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लगेच लक्षात येऊन जातील समजा आता आपल्याला म्हणायचं आहे की मी आनंदी नाहीये सिंपल आपले जे काही हेल्पिंग वर्ब आहेत ॲम इज आर वॉज वेअर आणि विल बी याला नॉट लावायचं आहे ओके टू बीच्या बाबतीत बोलतोय टू हॅवच्या बाबतीत तुम्ही चुकी करणार मला माहिती आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो अगोदर टू बी पहा समजा मला म्हणायचं मी आनंदी नाहीये मग मी काय बेसिकली काय म्हणणार आय एम नॉट हॅपी मी आनंदी नव्हतो मग भूतकाळ आलं तिथं वाक्य भूतकाळातच आहे ना ओके मग वॉजला साधा नॉट लावून टाकायचा मग ते होणार वॉजंट किंवा वॉज नॉट म्हटलं तरी काय हरकत नाही आय वॉजंट हॅपी किंवा आय वॉज नॉट हॅपी कसंही बोला काही फरक पडत नाहीये आणि आता भविष्य बाबतीत म्हणायचं मी आनंदी नसेल तुम्ही काय करणार बी नंतर नॉट लावणार म्हणजे आय विल बी नॉट हॅपी चालतंय काही फरक नाही एवढं काही पडत नाहीये परंतु ग्रॅमॅटिकली काय करायचं आपल्याला अशा चांगल्या सवय लावून घ्यायच्या आता की नंतर ग्रॅमॅटिकल आपल्या मिस्टेक्स होता का म्हणे मग तिथे तुम्ही म्हणणार आय विल नॉट बी हॅपी ओके किंवा तुम्ही म्हणू शकता आय वोंट बी हॅपी ऑलराईट आय होप की तुम्हाला हे निगेटिव्ह वाक्य लक्षात आले असतील अजून एक एक्झाम्पल घेऊयात समजा तो हजर नाहीये मग मी म्हणणार ही इजंट प्रेझेंट किंवा ही इज नॉट प्रेझेंट भूतकाळाच्या बाबतीत असं मला म्हणायचं की ती तिथे नव्हती आता हे प्रॅक्टिकल वाक्य येतं लक्षात घ्या आपल्याला हे बोलण्याची आवश्यकता पडते डे टू डे लाईफ मध्ये मग ती तिथे नव्हती मग मी म्हणणार शी वॉजंट देअर किंवा शी वॉज नॉट देअर शी वॉजंट देअर किंवा शी वॉज नॉट देअर खूप मेहनत लागते हे व्हिडिओ बनवण्यासाठी परंतु तरी सुद्धा तुम्हाला मला हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे की तुम्ही वॉजंट म्हणा किंवा वॉज नॉट म्हणा काही फरक नाही पडत आहे तुम्ही फक्त बोलत चला ओके आपला हाच प्रॉब्लेम आहे आपण बोलतच नाही येत ओके आणि भविष्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही गरीब नसाल मग मी काय म्हणणार यू वोंट बी पुअर किंवा यू विल नॉट बी पुअर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते बोला वॉन्ट बी म्हणा विल नॉट बी म्हणा फरक काहीच पडत नाहीये स्वतःवरती विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ते बोला आता हे झालं टू बीच्या बाबतीत निगेटिव्ह वाक्य ऑलराईट आता गंमत खरी पाहण्यासारखी टू हॅवच्या बाबतीत टू हॅव म्हणजे काय मालकी असणे परत एकदा रिवाइज करा त्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडे पैसे होते त्याच्याकडे पैसे असतील हे वाक्य आहे ओके हे झाले तीन काळामध्ये हे झाले सगळे पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या बाबतीत निगेटिव्ह वाक्यांच्या बाबतीत जसं इकडे तुम्ही नसतो नॉट लावून काम होत होतं इथं नाहीये इथं वेगळे हेल्पिंग वर्ब आहेत तुम्ही हॅव्हला नॉट नाही लावू शकत तुम्ही हॅव्हला नॉट नाही लावू शकत तुम्ही विल हॅव्हला पण नॉट नाही लावू शकत
ये तर दुसरेच आहेत. कधी फक्त आणि फक्त निगेटिव्ह बनवण्यासाठी रेग्युलर वाक्यासाठी आपले हॅव हॅजच आहेत, हॅडच आहेत, विल हॅवच आहे, परंतु निगेटिव्ह साठी तसं काहीच नाहीये. निगेटिव्ह साठी दुसरे, तर वर्तमान काळासाठी निगेटिव्ह जर वाक्य तुम्हाला बोलायचे असतील तर तिथं तुम्हाला टू हॅव चे वाक्य डूडच्या मदतीने बोलावे लागतात. डूडज कसे वापरणार? आय सोबत डू, वी यू ने सोबत डू आणि ही सी गणे सोबत डज वापरणार. थोडासा वेळ द्यावा लागणार आहे तुम्हाला, वहीमध्ये हे एक गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन साठी सगळा डेटा तुमच्याकडे असेल. त्यानंतर भूतकाळच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? हॅड आहे? बिलकुल नाही, तिथे डीड आहे. ओके, आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगायची त्याच्या बाबतीत, हे येऊन सुद्धा हॅव परत येतात. ओके, ते परत म्हणतं वाक्याला, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ओके, मग अशा पद्धतीने वाक्य रचना तयार होते. मग आता विलच्या बाबतीत पण तसंच आहे, विल येतं आणि नंतर करता आणि नंतर हॅव, सांगेल मी तुम्हाला. आता याचं निगेटिव्ह वाक्य करायचं आहे की माझ्याकडे मोबाईल नाहीये, माझ्याकडे मोबाईल नाहीये. मग ॲन्सर काय येणार असं माहिती? आय डोंट हॅव मोबाईल, आय डोंट हॅव मोबाईल, आय डोंट हॅव मोबाईल. हॅव आलं ना, डोंट पण आलं ना, मध्येच काय आला? तुमचा करता आला. लक्षात येते? मग मी तुम्हाला जे काही म्हटलो ना, हॅव परत येतं, तसंच आहे. हे ग्रामर म्हणणंच आतापर्यंत बदनाम आहे. आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला एवढ्या कन्फ्युजिंग येतात की खदर ना, याच्यावरती सर्वच महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हार्डली जर 20-30 वाक्य जर सॉल्व्ह केले ना म्हणलो, तर तुम्हाला परत कधीच्या बाबतीत अडचण येणार नाही. असं नाही का तुम्ही या अगोदर ऐकले नाहीत वाक्य, हे सगळे जसे तसे ऐकलेले आहेत तुम्ही, पण समजून कोण घेणार आहे? आपल्याकडे एवढा वेळ नव्हता ना त्यावेळेस, आता वेळ द्या थोडासा. हे फक्त तुम्हाला वेळ मागतं, याला वेळ द्या, हे तुमची वेळ बदलून टाकेल. ओके, ठीक आहे. आता भूतकाळाच्या बाबतीत म्हणायचं की माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझ्याकडे मोबाईल नव्हता. मग काय येणार आहे? इथे येणार डीड प्लस नॉट, म्हणजे डिडंट. आणि परत हॅव येणार, म्हणजे काय येईल? आय डिडंट हॅव मोबाईल, आय डिडंट हॅव मोबाईल. हॅव का गरजेचं होतं माहितीये का? हॅव तेच दर्शवतं जे की आपल्याला दर्शवायचे, काय? मालकी दर्शवायचे. हॅवनी वर्तमान काळात मालकी दर्शवली, भूतकाळ सुद्धा त्याची गरज पडलेली आहे. हे डूडज म्हणा, हे डीड म्हणा, हे मालकी दर्शवण्याचं एवढं काम नाही करत आहे. ओके, ते काम चुकार आहेत, म्हणून सगळीकडे आपण हॅव घेतोय. परंतु हेल्पिंग वर्बच्या जागेवरती आपल्याला डूडज आणि डीड घ्यायचं आहे. भूतकाळात काय आलं मग याचं आन्सर? आय डिडंट हॅव मोबाईल. भविष्यकाळाच्या बाबतीत काय म्हणाल? माझ्याकडे मोबाईल नसेल, मग मी म्हणणार आय वोंट हॅव मोबाईल किंवा आय विल नॉट हॅव मोबाईल. आय विल नॉट हॅव मोबाईल, आय विल नॉट हॅव मोबाईल पेक्षा आता वोंटच म्हणा, कारण की ते सोपं आहे, शॉर्टकट आहे की नाही. मग तिथे येणार आय वोंट हॅव मोबाईल, आय वोंट हॅव मोबाईल. आता या सगळ्या गोष्टी काय झाल्या? निगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत झाल्या. आता प्रॅक्टिकल काही वाक्य घेऊया. समजा उदाहरणार्थ असं मला म्हणायचंय की मला वेळ नाहीये, मला वेळ नाहीये, मग मी काय म्हणणार सांगा बरं, ट्राय करा. आता हे तर आपण प्रॅक्टिकली डे टू डे लाईफ मध्ये वापरतोच आपण हे वाक्य, मग ऍन्सर काय यायला पाहिजे? तर टेन्शनच घ्यायचं नाहीये, ट्राय करत राहा फक्त. चुकलं तर काय हरकत नाहीये. असे कशी अपेक्षा करू शकतो का सगळे वाक्य आपल्या सुरुवातीलाच बरोबर येतील? नाही. तर याचा ऍन्सर काय येणार? आय डोंट हॅव टाइम, आय डोंट हॅव टाइम. ओके, आता त्याच्यानंतर मला म्हणायचं तिला काम नव्हतं, तिला काम नव्हतं. मग काय येणार इथं? डीड, डीड प्लस नॉट. मग ऍन्सर काय येणार? शी डिडंट हॅव वर्क, शी डिडंट हॅव वर्क किंवा जॉब पण म्हणू शकता, काय हरकत नाही, डिपेंड करतं. समजा तिला नोकरी नव्हती म्हणायचं आहे तर शी डिडंट हॅव जॉब घ्या. तिला काम नव्हतं पर्टिक्युलर थोड्या वेळा बाबतीत बोलायचं तर तुम्ही म्हणू शकता शी डिडंट हॅव वर्क. आणि हेच भविष्य काळात जर बोलायचं झालं की त्यांना परीक्षा नसेल, मग काय होईल? दे वोंट हॅव एक्झाम, दे वोंट हॅव एक्झाम. आता थोडे थोडे एक्झाम्पल घेतले, परंतु डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला खूप सारा होमवर्क मी प्रोव्हाइड करणार, जेणेकरून तुम्हाला सराव करण्यासाठी अजून सोपं जाईल. आता हे झाले सगळे निगेटिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत. आतापर्यंत काय पाहिलं लक्षात घ्या? आपण टू बी टू हॅव पाहतोय. ओके, अगोदर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेले आणि त्यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिलेले, आणि आता आपण दोन्ही पण सोबत पाहणार आहोत. परंतु क्वेश्चन्स दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोनही पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात. उदाहरणार्थ, तू आनंदी नाही का? तू आनंदी आहेस का? तू कामात होतास का? तू कामात नव्हतास का? तू तिकडे असशील का? तू तिकडे नसशील का? हे झाले टू बीचे. ओके, त्याच्यानंतर तू ह्यामध्ये काय? तुझ्याकडे पैसे आहेत का? तुझ्याकडे पैसे नाहीत का? तुझ्याकडे पैसे होते का? तुझ्याकडे पैसे नव्हते का? तुझ्याकडे वेळ असेल का? तुझ्याकडे वेळ नसेल का? फरक पाहताय किती महत्वाचे वाक्य आहे ते. आणि हेच मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे की टू बी आणि टू हॅव अंडर एस्टिमेट नका करू. खूप महत्वाचे टॉपिक्स आहे स्पीकिंगसाठी, इथूनच तुमची स्पीकिंग चांगल्यापैकी सुरू होऊ शकते. तर आय होप की तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या वेळीमध्ये नोट्स काढतायत, कारण की खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर आता क्वेश्चनच्या बाबतीत थोडंसं लक्ष द्या. क्वेश्चन दोन प्रकारचे असतात. क्वेश्चन असतात एक प्रकारचं डब्ल्यू एच क्वेश्चन आणि दुसरा असतो व्हर्बल क्वेश्चन. आपण व्हर्बल क्वेश्चन आज पाहणार आहोत. डब्ल्यू एच क्वेश्चन रिक्वेस्ट केली तर तुम्हाला टू डू आणि डब्ल्यू एच क्वेश्चन सोबत देऊन टाकल मी, काय हरकत नाही आहे. तर लेट्स टॉक अबाउट द क्वेश्चन्स. आता येस नो टाईप क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहणार आहोत, टू बी आणि टू ह्यामध्ये. याची सुरुवात कुठून करायची माहिती का? आतापर्यंत जे आय मी जा, वॉज वेअर, विल बी,
हे जे दोन नंबर लिहायचे ना वाक्यात रेग्युलर वाक्यामध्ये, हेच एक नंबरला घ्यायचे जेणेकरून तुमचा लगेच क्वेश्चन तयार होईल. उदाहरणार्थ तो आनंदी आहे, मग काय होणार? ही इज हॅपी. मग याचा क्वेश्चन काय होईल? तो आनंदी आहे का? ओके, म्हणजे येस नो टाईप झाला ना, याचं उत्तर येस किंवा नोच येणार आहे ना. मग याचा क्वेश्चन कसा होईल? इज ही हॅपी? इज ही हॅपी? मग हेच निगेटिव्ह करा लगेच. तो आनंदी नाही का? तो आनंदी आहे का आधी, आणि तो आनंदी नाही का? मग आन्सर काय होईल? इजंट ही हॅपी? इजंट ही हॅपी? लक्षात घ्या, तो आनंदी आहे, ही इज हॅपी. तो आनंदी आहे का? इज ही हॅपी. तो आनंदी नाही का? इजंट ही हॅपी? माझं येते ना, एन्जॉय करतायत ना. आय होप की तुम्ही घेतात, लर्न करताय. जसं तसं वाक्य भूतकाळात घ्या बरं. तो आनंदी होता, तो आनंदी होता, मग काय यायला पाहिजे? ही वॉज हॅपी. मग आता वॉज दोन नंबर आले, एक नंबर उचला, कारण की इथं क्वेश्चन करायचं आपल्याला. तो आनंदी होता का? वॉज ही हॅपी. मग निगेटिव्ह काय होईल? तो आनंदी नव्हता का? मग काय येणार? वॉजंट ही हॅपी? वॉजंट ही हॅपी? आय होप की हे पण तुम्हाला लक्षात येते. आपण हे जे प्रॅक्टिकल एक्झाम्पल तर घेणार आहेत, जाणीवपूर्वक एकच एक्झाम्पल सगळ्या टेस्टमध्ये घेतोय आपण, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स लक्षात आले पाहिजे. उदाहरणं जास्त घेऊन लक्षात नाही येणार आहे, डिफरन्स कॅप्चर करता आला पाहिजे तुम्हाला. आणि हेच भविष्यात जर म्हणाल की तो आनंदी असेल, मग ही विल बी हॅपी. आता इथं गंमत आहे, तुमचं विल आणि बी हे दोन अक्षरात आलेले एक हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून इथं केली जाते फोड. ओके, मग आता या फोडीमध्ये काय टाकायचं? तुमचा करता टाकायचा. पहा, आता तो आनंदी असेल, ही विल बी हॅपी. मग तो आनंदी असेल का? तो आनंदी असेल का? मग क्वेश्चन काय होईल याचा माहिती? विल ही बी हॅपी? मी म्हटलं ना, विल बी ची फोड होते आणि मध्ये तुमचा सब्जेक्ट टाकला जातो. झाला क्वेश्चन तुमचा. ओके, विल ही बी हॅपी? विल ही बी हॅपी? आणि निगेटिव्ह काय होईल माहितीये? तो आनंदी नसेल का? तो आनंदी नसेल का? मग काय होणार? वोंट ही बी हॅपी? दॅट्स ग्रेट. पकडताय? लक्षात येत आहे? आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी कॅप्चर होत आहेत. वोंट ही बी हॅपी? पा, तो आनंदी असेल, ही विल बी हॅपी. तो आनंदी असेल का? विल ही बी हॅपी. तो आनंदी नसेल का? वोंट ही बी हॅपी. ओके, आता वर्तमान काळापासून भविष्यापर्यंत मी तुम्हाला परत एकदा रिवाईज करतोय. तो आनंदी आहे, ही इज हॅपी. तो आनंदी आहे का? इज ही हॅपी. तो आनंदी नाही का? इजंट ही हॅपी. भूतकाळात तो आनंदी होता, ओके, ही वॉज हॅपी. तो आनंदी होता का? वॉज ही हॅपी. तो आनंदी नव्हता का? वॉजंट ही हॅपी. भविष्यात काय होईल? तो आनंदी असेल, मग काय होईल? ही विल बी हॅपी. मग तो आनंदी असेल का? विल ही बी हॅपी? तो आनंदी नसेल का? वोंट ही बी हॅपी. हे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर ग्रेट आहे खरंच. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मग इंग्रजीमध्ये. हे जर तुम्हाला आलं तर सगळं हेच आहे. टू डू मध्ये सुद्धा येत असणार, याच्यापेक्षा अजून सोपं असणार आहे. ओके, लेट्स टॉक अबाउट टू हॅव. टू हॅवच्या बाबतीत बोलूया. टू हॅव म्हणजे मालकी असणे, दुसरं तिसरं काही नाही. टू हॅवचा जन्मच मालकी असण्यासाठी झालेला. ओके, मग आता याचे क्वेश्चन्स कसे होतात? हे जे निगेटिव्हसाठी डू डेट आलं होतं ना, डीड आलं होतं, हेच क्वेश्चनसाठी पण आहे. आणि इथं पण हॅवच आहे परत. म्हणजे तुम्हाला अगोदर निगेटिव्ह शिकवण्यामागचा हेतू हाच होता की जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन सोपे जातील. विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स खूप जड जातात बरं का, तुम्हाला फक्त बोलण्यासाठी नाही, परीक्षेत सुद्धा काम येतील. तर तुम्ही एखादी आता बरेचसे विद्यार्थी तलाठी भरतीचं प्रिपरेशन करताय, तिथे विद्यार्थ्यांना क्वेश्चनच लक्षात येत नाही येतात. येथून सुरुवात आहे. ओके, तुम्हाला लक्ष ठेवून जाईल. तर आता समजा मला असं म्हणायचं आहे की त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, मग काय येणार? ही हॅज मोबाईल. होय, हे रेग्युलर वाक्य येतं आरामात हॅज घ्या, ही हॅज मोबाईल. मग याचा क्वेश्चन करायचा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे का? त्याच्याकडे मोबाईल आहे का? मग आता इथे ही सोबत काय वापरणार तुम्ही? डज वापरणार. मग क्वेश्चन होणार इथे, डज ही हॅव मोबाईल? डज ही हॅव मोबाईल? हे झालं पॉझिटिव्ह क्वेश्चन. निगेटिव्ह क्वेश्चन पण लगेच, त्याच्याकडे मोबाईल नाही का? बोलताना विचारतो ना आपण, त्याच्याकडे मोबाईल नाही का? मग डझंट ही हॅव मोबाईल? डझंट ही हॅव मोबाईल? ऑल राईट, हे डज लक्षात आलं आता? प्रेझेंट टेन्स टू यामध्ये लक्षात आलंय? येस टाईप करत चाला बरं तुम्ही परत परत. ओके, या व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी 5-10 वेळा तरी येस टाईप करायचंय, जेणेकरून मला हे लक्षात येईल की प्रत्येक विद्यार्थ्याचं लक्षात आलं सगळ्या गोष्टी. त्यानंतर भूतकाळाच्या बाबतीत, तिला काम होतं, आता वाक्य घेतलं होतं, तिला काम होतं, शी हॅड वर्क, शी हॅड वर्क. मग क्वेश्चन येतो आता इथं, तिला काम होतं का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. मग क्वेश्चन काय होणार इथं? डीड शी हॅव वर्क? डीड शी हॅव वर्क? इथं डूडच नाही चालणार आहे, इथं हॅड पण नाही चालणार आहे, इथं वॉच पण नाही आहे, इथं डीड आहे. आपण निगेटिव्हमध्ये पाहिलं होतं ना निगेटिव्ह करताना, मग काय येणार इथं क्वेश्चन तुमचा? डीड शी हॅव वर्क? लगेच निगेटिव्ह करायचं याचा. मग निगेटिव्ह क्वेश्चन कसं होईल? तिला काम नव्हतं का? तिला काम नव्हतं का? मग काय व्हायला पाहिजे? डिडंट शी हॅव वर्क? डीडला नॉट आलाय, डिडंट शी हॅव वर्क झाली? डिडंट शी हॅव वर्क? भविष्याच्या बाबतीत पहा, आपल्याला सरकारी नोकरी असेल, आपल्याला सरकारी नोकरी असेल, मग काय होईल? वी विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. वी विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. साधं साधं वाक्य जाणीवपूर्वक घेतलंय, जेणेकरून तुम्हाला तीनही केसेसमध्ये कसा डिफरन्स होतोय ते लक्षात आलं पाहिजे. वी विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. मग आता पॉझिटिव्ह क्वेश्चन कसं दिल्याचं माहिती आहे?
आपल्याला सरकारी नोकरी असेल का? आपल्याला सरकारी नोकरी असेल का? मग काय व्हायला पाहिजे सर? विल वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? विल वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? जसं टू बी मध्ये विल बी ची फोड झाली ना, तसंच विल हॅव ची पण फोड होते. विल आणि हॅव मध्ये तुमचा सब्जेक्ट येतो, तुमचा वाक्यातला करता येतो. मग काय होईल तुमचा क्वेश्चन? विल वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? विल वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? ओके बर, त्याच्यानंतर लगेच निगेटिव्ह करायचं. मग काय होईल? आपल्याला सरकारी नोकरी नसेल का? आपल्याला सरकारी नोकरी नसेल का? मग विल ला नॉट लावता तिथं. मग काय होईल? वोंट वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? वोंट वी हॅव गव्हर्नमेंट जॉब? दॅट्स इट. जर तुम्हाला जर लक्षात आलं असतील या सगळ्या गोष्टी, तो फिर एक बार मुस्कुराइए, आप इंग्लिश शिक चुके हो. फक्त टू डू ज्यावेळेस तुम्ही शिकाल, तुम्हाला उरलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील. अशी अपेक्षा करतो की या सगळ्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित कॅप्चर केलेल्या आहेत, व्यवस्थित समजून घेतलेल्या आहेत. तरी पण मी आग्रह करतो, थोडासा अजून वेळ द्या, हा व्हिडिओ परत एकदा पहा. जरी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील तरी सुद्धा हा व्हिडिओ परत पहा, कारण की हा व्हिडिओ परत पाहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तो होमवर्क सॉल्व करण्यासाठी मदत होईल, जो की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला अडचण आली तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा ते उदाहरण, मी एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवून त्याच्यावरती नक्की उत्तर देईल. आणि लक्षात घ्या, अजूनही युट्यूब वरती हे सगळे टॉपिक कव्हर करणारा कुठलाही व्हिडिओ बनलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला हा मराठी मातृभाषेत बनलेला आहे, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, हा व्हिडिओ पोहोचवा. सगळेजण इंग्रजी बोलू शकतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, कारण की हे सगळं असतं इंग्रजीमध्ये. इंग्रजीमध्ये कोणते रॉकेट सायन्स नाही याच्या व्यतिरिक्त. याचा तुम्ही जर जास्त सराव केला तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कुठलीही गोष्ट अडवू शकत नाहीये. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली, म्हणून लाईक बटन हिट करून माझा उत्साह वाढवायला विसरू नका, जेणेकरून लगेच तुम्हाला पुढचा टू डूचा पण व्हिडिओ येऊन जाईल. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर पार्ट टू नावाने सुद्धा एक कमेंट ड्रॉप करून ठेवा. आणि अशी अपेक्षा करतोय की तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये महत्वाच्या ज्या काही वाटतील त्या तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत. हा व्हिडिओ परत एकदा पाहताय तुम्ही, पाहतायत ना? येस टाईप करा परत एकदा. ओके, पाहत असाल तर तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मला 8 ते 10 वेळा येस पाहिजे त्या कमेंटमध्ये, जेणेकरून मला लक्षात येईल की प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत. चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा, कारण की तो पुढे तुम्हाला खूप सारे खतरनाक व्हिडिओ देणार आहेत की इंग्रजीचे जेवढे ग्रॅमॅटिकल टॉपिक्स आहेत ना आपण सगळे कव्हर करणार आहेत. इंग्रजी बोलण्यासाठी ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या आपण कव्हर करणार आहोत, म्हणून तुमच्याकडे अशा गोष्टी मिस होता कामा नये. म्हणून आताच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की हिट करा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही वेळात वेळ काढून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, इथपर्यंत साथ दिली आणि पुन्हा एकदा परत पाहिला, त्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. We'll be right back.